नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या झालेल्या सर्वात मोठ्या विजयाची बातमी. भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा यामुळे पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण यांच्या प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय कोर्टानं ठेवलाय. 15-1 मतानं भारताच्या बाजूनं आंतरराष्ट्रीय कोर्टानं निकाल दिलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं मेरिटच्या आधारे भारताच्या बाजूनं निकाल दिलाय. जाधव यांना काउन्सिलर ॲक्सिस द्यायलाच हवा होता, मात्र तो त्यांना दिला गेला नाही असं न्यायालयानं म्हटलंय. यासोबत पाकिस्ताननं जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा अशी सूचना देखील न्यायालयाने यावेळी केलेली आहे. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार होईपर्यंत त्यांना दिलेली शिक्षा स्थगित करण्यात येईल. याशिवाय पाकिस्ताननं जाधव यांना काउन्सिलर ॲक्सिस द्यावा अशी स्पष्ट सूचना आज न्यायालयानं दिली आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून पाकिस्तानला सपराट सुद्धा. खरं तर या सगळ्या निकालाचा नेमका अर्थ काय आहे आपण एक नजर टाकूयात. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या स्थगिती दिलेली आहे, फाशीच्या शिक्षेला स्थगिती, पण तुर्तास सुटका नाही. शिक्षेचा फेरविचार होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधता येणार आहे, त्यांची मदत घेता येणार आहे. निकालाविरोधात पाकला पुन्हा याचिका दाखल करता येणार नाही. पाकनं निकाल फेटाळल्यास भारताला संयुक्त राष्ट्रात जाण्याचा पर्याय खुलाय. व्हिएन्ना कराराच्या उल्लंघनाप्रकरणी पाकवर कारवाईची मागणी करता येईल. कुलभूषण यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी भारत दबाव टाकू शकेल. कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबियांना आता भेटता येणार आहे. तर आजच्या या निकालातून या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू यशस्वीरित्या मांडणारे ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश साळवेंनी या निकालानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. आय सी दिस जजमेंट विथ अ सेन्स ऑफ रिलीफ, अ सेन्स ऑफ ग्रॅटिफिकेशन, अँड ऑफकोर्स दे हॅव सेड दॅट ऑल दिस इज डन, देर इज नो क्वेश्चन ऑफ एक्झिक्युटिंग हिम. सो आय सी दिस ॲज समथिंग विच वी आर व्हेरी हॅपी विथ. And I think it is now a good moment for us to help Jadhav get justice, ensure he has a fair trial. And since I know this is a question which all of you must be having in your mind, what if? The answer is, as in the other cases, the way the court judgment is, we can always go back to them if what they give is not a fair trial. दरम्यान कुलभूषण प्रकरणी निकालावर नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी निर्णय दिलेला आहे आणि निर्णय हा भारताच्या बाजून लागला. या विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत नाना पटोले, किसान काँग्रेसचे अध्यक्ष. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. सर, हा जो निर्णय आला आहे खास करून कुलभूषण जाधवच्या प्रकरणात, त्याकडे आपण कसं बघता? कसं आहे की कुलभूषण जाधवच्या बद्दलचं जे काही निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे. पण मूळ प्रश्न असा आहे की पाकिस्तानची नियत ती अजूनही काही स्पष्ट होत नाही आहे आणि म्हणून भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव आणून तातडीनं कुलभूषण जाधवला भारतात आणावं ही भूमिका आमची राहणार आहे. काँग्रेस पण या सगळ्या विषयावर लक्ष देऊन आहे आणि एका निर्दोष व्यक्तीला ज्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्रास दिलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भावना कशा व्यक्त केल्या जाणून घेऊयात. सर, आज जो निर्णय आला या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? खऱ्या अर्थानं सत्याचा विजय होतो आणि भारत हा कायम सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतो. कुलभूषण जाधव हे मराठी नाव
अनेक वर्ष आज आपण आंतरराष्ट्रीय पटलावर पाहतो की त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतो आहे, हे एकदा परत एकदा जगासमोर गेलं की पाकिस्तान कशा पद्धतीची कूटनीती देशाविरुद्ध भारताविरुद्ध करत असती आणि त्याचा बळी देण्याचा अनेक लोकांना कुलभूषण जाधवांसारखा प्रयत्न याच्यापूर्वीसुद्धा झाला. पण निश्चितपणे या सरकारचं आणि भारतवर्षाचं निश्चितपणे एक अभिमानाचा दिवस आहे की एका योग्य माणसाला आज त्या प्रक्रियेमधनं बाहेर काढण्यामध्ये भारताला यश आलं. ज्या पद्धतीने हरीश साळवे हे मराठी वकील आहे आणि त्यांनी हेगच्या न्यायालयात जाऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन ज्या पद्धतीने केस लढली आणि पाकिस्तानला ससोटीपणे आणि त्यांचे किती खोटे पुरावे हे समोर सगळ्या संपूर्ण कोर्टासमोर सादर केले, त्यामुळे 15-1 अशा यादीने ते आपला विजय झालेला आहे. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या पाठीशी उभा राहिला की त्याचं काय होतं याचं हे कुलभूषण जाधव हे देशातलं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. साळवी साहेबांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण जाधवांच्या मूळ गावी स्वाभाविकपणे जल्लोष करण्यात आला. बच्चन हे साहेब हे आनेवाडीचे आहेत आणि त्यांची शेती आनेवाडीत आहे आणि शाळेसाठी गावासाठी लहान मुलांसाठी मार्गदर्शन करणारा माणूस कधीच खोटा नसतो असं पाकिस्तानने खोटं ठरवलं त्यांना आणि त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली. त्याबद्दल गावाच्या वतीनं आणि भागाच्या वतीनं सगळ्या वतीनं मी सगळ्यांचं अभिनंदन कुलभूषण यांचं अभिनंदन करतो. जाधव यांना यांच्यासाठी आम्हाला आनंद झाला यांनी काय केलं ते त्याच्यासाठी आम्ही साखर वाटतो खूप त्यांनी काय केलं आमच्यासाठी. दरम्यान या निकालानंतर ठाण्यात सुद्धा मनसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला, फटाक्यांची आतषबाजी केली आणि आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या या न्यायालयाचं स्वागत केलं. ठाण्याबरोबरच इकडे मुंबईत सुद्धा निकाल आला आणि ढोल ताशे वाजायला सुरुवात झाली. मुंबईकरांनी सुद्धा या निकालाचं जल्लोषात स्वागत केलं, फटाक्यांची आतषबाजी करत पाकिस्तानवरचा हा विजय जो आहे तो साजरा केला. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी कुलभूषण जाधव यांच्या निकालाचं काय विश्लेषण केलंय ऐकूयात. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये चांगले वकील मिळून दिले गेले पाहिजे आणि तो निकाल न्याय त्यांच्या विरुद्धचा खटला हा खुल्या अंतर्याने चालला पाहिजे. परंतु आज आम्हाला ही गोष्ट मात्र चांगली आहे कारण भारतीय दूतावासाची मदत कुलभूषण जाधव यांना मिळणार आणि कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी आणि हे एक महत्त्वाचं आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलंय. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानातील दहशतवादी विरोधी पथकानं जेरबंद केलंय. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र 2017 हा कारवाईचा फार स्तर ठरणार नाही ना अशी शंका सुद्धा उपस्थित होतीये. कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला बेड्या, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार गजाड, पाकिस्तान दहशतवाद विरोधी पथकाचा दणका. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तान सरकारनं अखेर कारवाईचा बडगा उगारला. लाहोरहून गुजरावालाकडे जात असताना पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दहशतवादाला खतपाणी घालणं तसंच दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली हाफिजला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर पाकिस्तानला हाफिज सईदवर कारवाई करावी लागली आहे. हाफिज सईदची अटक आज जी पाकिस्तानने लाहोर येथे केलेली आहे हे फक्त लबाड लांडग्याचं ढोंग आहे. लष्कर तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा हाफिज सईद मोरक्या असून 26/11 त्याच्या इशाऱ्यावरूनच मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. भारतानं त्याला यापूर्वीच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केले. तसंच भारतानं हाफिज सईदच्या दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावेही पाकिस्तानला देऊ केले.
मात्र पुरावे अपुरे असल्याचं कारण पुढे करून पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करण्याचं टाळत होतं. 2017 मध्ये मात्र भारताच्या दबावामुळे पाकिस्तान सरकारनं हाफिज सईदवर कारवाई केली होती. त्यावेळी त्याला दहशतवादी कायद्याखाली अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या 11 महिन्यांच्या आत त्याची सुटका करण्यात आली. त्यामुळे हाफिज सईदची अटक केवळ फार्स ठरला होता. आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्ताननं हाफिज सईदवर कारवाईचा बडगा उगारलेला असला तरी तो गेल्या वेळीसारखा फारसर ठरणार नाही ना, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी सत्ता उपभोगूनही सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेची. पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेनं मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले. या मोर्चातून नेमकं काय साध्य झालंय हे त्या काळात स्पष्ट होईल. पीक विमा योजनेतील कंपन्यांकडून सुरू असलेल्या लुटीविरोधात शिवसेनेनं एल्गार पुकारला. मुंबईतील पीक विमा कंपन्यांच्या मुख्यालयावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा धडकला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पीक विमा कंपन्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. मी जास्त काही बोलणार नाही, कारण ऊन तापलेलं आहे आणि हा मोर्चा एवढा प्रचंड आहे. मला वाटतं मोर्चा बराचसा बोलका आहे, पुरेसा बोलका आहे. हा आज शांत जरी असला तरी 15 दिवस जर ह्या लोकांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर हा 16वा दिवस हा मोर्चा बोलायला लागेल, एवढीच एक इशारे वजा सूचना या सगळ्या संबंधितांना देतो. संकट काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावं म्हणून सरकारनं विम्याचं कवच दिलं, पण हेच कवच आज विमा कंपन्यांसाठी जणू कुरण ठरतंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. नैसर्गिक हानीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून पीक विमा योजना आणली, पण जुनाट जाचक निकषांमुळे पंतप्रधान पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहतोय. भरपाईची रक्कम वाढली आहे, पण लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. रब्बी हंगामातील भरपाईचे दावे अजूनही प्रलंबित आहेत. विमा कंपन्यांकडून दिरंगाई होत असल्यानं शेतकरी अस्वस्थ आहे. लागवडीखालील क्षेत्र आणि पीक विमा क्षेत्रात तफावत आढळतीय. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप होतोय. पीक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांच्याच फायद्याची ठरते, त्यामुळे वार्षिक 1000 कोटींच्या नफ्यानं कंपन्या मालामाल झाल्यात. आणि या सगळ्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतीवर सातत्यानं येणाऱ्या संकटांच्या काळात पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्तेत असलेल्या शिवसेनेनं हा मुद्दा हातात घेऊन भाजपच्या गोटात चिंता वाढवली आहे, तर विरोधकांना धोबी पछाड दिलाय. विमा कंपन्यांनी सुद्धा 15 दिवसाच्या आत जी प्रकरणं तुम्ही लटकवून ठेवली असेल त्यांना न्याय तुम्हाला द्यावाच लागेल. तो आम्ही न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. या इशारा आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने राज्यभर जिथे जिथे कुठे या विमा कंपन्या असतील त्यांना देतो आहे. पण तरीही विरोधक शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. सत्ता असूनही शिवसेनेला शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढावा लागतोय याला शिवसेनेची हतबलता म्हणायची की राजकीय अपरिहार्यता याची चर्चा होऊ शकते, पण निवडणुकीच्या ऐन तोंडावर पीक विम्याचा संवेदनशील मुद्दा हातात घेऊन शिवसेनेनं सत्तेतल्या विरोधकांची भूमिका बजावत राज्यातले विरोधक संपलेत हेही दाखवून दिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.